स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। मग आता संक्रांती येते, काही तिळाचे लाडू पापडी काही बनवली का नाही? नसेल बनवली तर आज आपण तिळाची पापडी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची ते आपण बघूया। आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या साइडला लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइडला बेलचं आयकॉन येईल त्याला सुद्धा क्लिक करा आणि ऑल करा, म्हणजे मी माझ्या रेसिपी जेव्हा अपलोड करेल तेव्हा ते तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्यात आधी येतील। चला तर मग तिळाची पापडी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर आपल्याला लागणार आहे तीळ। इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे आणि जेवढी आपण तीळ घेणार आहे तेवढाच आपल्याला गूळ लागणार आहे। इथे मी गूळ छान असा बारीक कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी आणि जवळपास एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला तीळ ही भाजून घ्यायची आहे आणि त्याही आधी आपल्याला पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर तूप आपल्याला का लावायचंय, कारण जसं आपण तीळ आणि गुळाचं मिश्रण हे तयार करू तर ते गरम असतानाच आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर ते लाटलं जात नाही, म्हणून आपल्याला सगळ्यात आधी ही प्रोसेस करून ठेवायची आहे। तर मी इथे गॅस पेटवून घेतलेला आहे, त्यावर आपल्याला पॅन ठेवायचा आहे। आता यात आपल्याला तीळ टाकायची आहे आणि छान अशी भाजून घ्यायची आहे। थोडासा कलर तीळचा हा चेंज होतो भाजल्यानंतर आणि छान अशी आपल्या पापडीला टेस्ट सुद्धा येते। अशा प्रकारे आपल्याला हलवत हलवत तीळ ही छान अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा, याचा आवाज सुद्धा येतोय आणि थोडा थोडा कलर पण चेंज होतोय। आणि तिळाची जी आपली पापडी आहे ती अजून टेस्टी लागेल त्याचं एक सिक्रेट आहे, ते मी आपल्याला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, इथे तीळ आपली ही छान अशी भाजून झालेली आहे, यापेक्षा जास्त आपल्याला भाजायची नाहीये। आता ही आपण काढून घेऊ। आता जी भाजून घेतलेली तीळ आहे ते आपण एका खलबत्त्यात काढून घेतलेली आहे। जी तीळ आपण भाजून घेतलेली आहे ती अशीच्या अशी जरी आपण पापडीसाठी यूज केली तरी चालते, पण आपलं सिक्रेट हेच आहे का आपल्याला तीळ ही छान अशी ठेचून घ्यायची आहे। खूप बारीक अशी ठेचायची नाहीये, पण थोडं जाड मोठं ठेवून तीळ ही ठेचायची आहे, त्यामुळे तीळच्या पापडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि मस्त अशी आपली पापडी तयार होते। तर हे सिक्रेट मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। तर आपण तीळ हे ठेचून घेऊ। तर बघा, इथे आपली तीळ ही छान अशी ठेचून तयार झालेली आहे, काही अख्खी आहे आणि थोडी ठेचली गेलेली आहे। अशीच आपल्याला तीळ ही ठेचून तयार करून घ्यायची आहे आणि तीळ ठेचल्यामुळे तीळचा खूप असा छान असा सुगंध येतो आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। आता मी इथे गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवलेला आहे, ज्या पॅन मध्ये आपण तीळ भाजलेली होती तेच पॅन मी पुन्हा ठेवलेला आहे। यात आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाहीये, एक चमचा भरपूर होत। आता जो आपण गूळ घेतलेला होता अर्धी वाटी तो टाकायचा आहे आणि सतत आपल्याला गुळाला असा हलवत राहायचा आहे, म्हणजे गूळ हा खाली चिटकणार नाही आणि करपणार सुद्धा नाही। गुळाचा आपल्याला छान असा पाक करून घ्यायचा आहे। तर तो कसा मी सांगते आपल्याला। तर आपला गूळ हा छान असा वितळलेला आहे, एकही खडा गुळाचा आपला यात राहिलेला नाहीये। तर आता आपल्याला गूळ चेक करून घ्यायचा आहे, म्हणजे याचा जो पाक आहे तो परफेक्ट झालेला आहे का नाही। त्यासाठी वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि यात थोडासा गूळ आपल्याला अशा प्रकारे टाकून बघायचा आहे। आणि आता गॅसचा फ्लेम आपण लो करूया। तर हे बघा, गूळ हा छान असा कडक झालेला आहे आणि हे बघा वाटीत टाकल्यानंतर त्याचा आवाज येतोय, म्हणजे आपला पाक हा छान तयार झालेला आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये जी आपण तीळ घेतली आहे कुटून ती टाकायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचंय सगळं। ही प्रोसेस आपल्याला खूप अशी पटकन करायची आहे, कारण मिश्रण थंड झालं तर आपली पापडी आहे ती वळली जाणार नाही। तर बघा, तीळ आणि गूळ छान असं एकजीव झालेला आहे। आता हे आपण पोळपाटावर टाकून घेऊया।
छान अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला। खूप अशी पातळी करायची नाहीये आणि खूप जाडही ठेवायची नाहीये आणि ही प्रोसेस पटापट करायची आहे। जितकी आपल्याला बारीक हवी आहे तेवढी आपण करू शकतो। तर इथे छान अशी लाटून आपली पापडी तयार झालेली आहे। आता थोडी गरम असतानाच आपल्याला हिला कट लावून घ्यायचा आहे। नंतर कट लागणार नाही, गरम असतानाच आपल्याला हिला कट करून घ्यायचा आहे म्हणजे नंतर खायला सोपं पडतं। तर बघा इथे आपली तिळाची पापडी ही छान अशी कट करून झालेली आहे। हिला आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे, नंतर मी आपल्याला हिला काढून दाखवते। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत, आपली चिक्की ही बऱ्यापैकी थंड झालेली आहे। आपण हिला अशा प्रकारे काढून घेऊ। हे बघा खूप मस्तपैकी आपली चिक्की ही बाहेर निघते आहे। हे बघा तीळ गुळाची पापडी मस्त अशी तयार झालेली आहे। अशीच आपण सगळी काढून घेऊ। तर इथे सगळी पापडी ही आपली काढून तयार झालेली आहे, मी आपल्याला सर्व करून दाखवते। तर आपली संक्रांत स्पेशल छान अशी तीळ गुळाची पापडी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपली एक पापडी मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती छान झाली आहे। तर तुम्ही पण बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। मग कशी वाटली तुम्हाला आजची मस्त अशी संक्रांत स्पेशल तिळाची पापडी? झाली ना एकदम छान। आणि यापुढे आपण जोपर्यंत संक्रांत येत आहे तोपर्यंत आपण अशाच संक्रांती स्पेशल रेसिपी टाकणार आहे, त्यासाठी नेक्स्ट रेसिपी पण बघत राहा। चला तर मग आपण भेटू अशाच छानसा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।